इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ 15वा सजीवांमधील जीवन प्रक्रिया. मुलांनो, जे हालचाल करतात, ज्यांना अन्न, हवा, पाणी यांची जीवन जगण्यासाठी गरज भासते, त्यांना सजीव असे म्हणतात. आपण ग्रहण केलेले अन्न पचन होणे गरजेचे असते. हे ग्रहण केलेले अन्न पचन होण्यासाठी सजीवांमध्ये विविध प्रकारच्या पचन संस्था असतात, तसेच हवेसाठी श्वसन संस्थाही असतात. आता मला सांगा, पचन संस्था व श्वसन संस्था यांचे कार्य कसे चालते? बाई, पचन संस्था अन्नाच्या जटिल पदार्थांचे शरीरात शोषण होण्याकरिता त्यांचे विद्राव्य पदार्थात रूपांतर करते. हे सर्व विकरांच्या मदतीने घडते. विद्राव्य पोषक द्रव्ये रक्ताद्वारे सर्व पेशींपर्यंत पोहोचवली जातात. श्वसन संस्थेमधील फुफ्फुसांत ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो व रक्ताभिसरणाने प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. अगदी बरोबर. या पचन संस्थेचे व श्वसन संस्थेचे कार्य मेंदूच्या नियंत्रणाखाली असते आणि दोन्ही संस्थांच्या कार्यात समन्वय असतो. तर आपण या पाठामध्ये वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यामध्ये असणाऱ्या विविध संस्थांविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण परिवहन म्हणजे काय ते समजून घेऊ. परिवहन: एका भागामध्ये संश्लेषित किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवणे म्हणजेच परिवहन होय. जसे वनस्पती मुळांमार्फत मातीतील काही द्रव्यांचे शोषण करते आणि ते द्रव्य वनस्पतीच्या इतर भागांना पुरवले जाते, तर आता आपण वनस्पतींमधील परिवहनाची माहिती करून घेऊ. वनस्पतींमधील परिवहन: मुलांनो, वनस्पतीलाही ऊर्जेची गरज असते, कारण वनस्पती सजीव आहेत. सांगा पाहू, आपण फळे आणि पालेभाज्या का बरे खातो? बाई, आपल्याला फळे आणि पालेभाज्या यातून जीवनसत्वे व क्षार मिळतात म्हणून खातो. अगदी बरोबर. बरं मग, आपल्याप्रमाणेच वनस्पतींनाही खनिजांची गरज असते का? हो, असते. बरोबर. नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही खनिजे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजनची गरज असते, तसेच इतर अकार्बनी पदार्थांचीही गरज असते. हे अकार्बनी पदार्थ वनस्पतींना कुठून मिळतात बरं? वनस्पतींना हे अकार्बनी पदार्थ मातीतून मिळतात. अगदी बरोबर. वनस्पतींना हे अकार्बनी पदार्थ मातीतून मिळतात, तर काही कीटकभक्षी वनस्पती आपल्या भक्ष्यातून अकार्बनी पदार्थ मिळवतात. वनस्पती स्थिर असतात, म्हणजेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करू शकत नाहीत. त्यांच्या शरीरात अनेक मृत पेशी असतात. प्राण्यांपेक्षा वनस्पतींना ऊर्जेची गरज कमी असते. वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम या अकार्बनी पदार्थांची गरज असते. हे सर्व पदार्थ जमिनीतून मिळतात. वनस्पतींची मुळे या पदार्थांचे शोषण करतात आणि त्यांचे परिवहन करतात. वनस्पतींमधील विशिष्ट प्रकारच्या ऊती हे कार्य करतात. यातील जलवाहिन्या पाण्याचे वहन करतात, तर रसवाहिन्या ह्या अन्नाचे वहन करतात. वनस्पतींचे सर्व भाग या संवहनी ऊतींशी जोडलेले असतात. तर मग आता तुम्ही मला सांगा, जलवाहिन्या व रसवाहिन्या हे प्रकार वनस्पतीच्या कोणत्या ऊतीचे आहेत? बाई, जलवाहिन्या व रसवाहिन्या हे प्रकार वनस्पतीच्या जटिल स्थायी ऊतींचे प्रकार आहेत. त्या संवहनी ऊती आहेत. अगदी बरोबर.